टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सर, मदत हवी होती. कोण बोलतो आपण? मी शीतल बनसोडे बोलते. मी कुठून? मुंबईत, हा मुंबईतून बोलते. बर माझी आई कोल्हापूरला राहते. बर. माझा भाऊ दारू पिऊन तिला खूप त्रास देतो सर. माझी आई काम करते, तिच्या पगारात सगळं घरदार चालते, तरी पण तो तिला खूप त्रास देतो. काल तिने मारहाण केली आईला. मग सर, काय मदत हवी होती आम्हाला पोलीस स्टेशनला. आम्ही खूप त्याच्या कंप्लेंट केल्या, पण पोलीस घेऊन गेलेत की त्याला परत सोडून देतात. पुढं काय त्याच्या पुढं काय कार्यवाही होत नाही, त्यामुळे तो इतका बेभान झालाय की तिला नको नको त्या पद्धतीने त्रास देतोय. आणि ती जेवायला ना देण्यापासून तर तिच्यावर हात उचलण्यापर्यंत आता तो प्रकार चालू केलाय. काल तर तिने मला अक्षरशः रडत फोन केलेला, मला मारलंय, मला मी कुठं जाऊ काय करू, घरी जायला सुद्धा भीती वाटायला लागली तिला. त्याला तर आम्ही कसं आहे माहितीये, त्याचं खूप पहिल्यापासून सहन केलं म्हणून त्याचं कदाचित त्याचं धाडस वाढलंय. आणि आता आई एकटी पडली आहे, वडील नाही का? त्यामुळं तो वडील सर, मी लहान, मी 1.5 वर्षाचे म्हणजे जवळजवळ 34 वर्षांपूर्वी माझे वडील वारलेत. आईनीच आम्हाला लहानाचं मोठं केलं, तिच्या परीनं जमेल तेवढं आम्हाला सहकार्य केलं. आमची शिक्षण पण पूर्ण होऊ शकली नाही, पण त्याला त्याचा तशा आम्ही तिला देत नाही. पण भाऊ ज्या पद्धतीने आमचं भरकटत गेला, तो अत्यंत अगदीच तो माणूस म्हणण्याच्या लायकीचा राहिलेला नाही, इतकं तो विक्षिप्त झालाय. आणि आता त्याचा त्रास आईला इतका होतोय. आईने त्याच्यासाठी आयुष्यभराचं सगळं त्याच्यावरती लावलंय, त्याला जे लागेल ते सगळं पुरवलंय. एकंदरीत असं म्हणता येईल की आतूनच त्याचे लाड झाले, पण त्याचा त्याने भयंकर गैरफायदा घेतला. आता तो तिच्या जीवावर उठलाय सर. चुकीच आहे ना, हा, चुकीच आहे ना असं करणं. आईला चुकीचं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी 2 वेळा आईला मारहाण केली, मी आईला मरता मरता वाचवली सर 2 वेळा. आणि आता तिच्या जवळ कुणी नाहीये, मला भयंकर टेन्शन आलंय तिचं. तिला त्याला कसं आहे माहितीये, त्याला भीती राहिलेली नाहीये कुणाची पोलिसांना, तर तो असा नुसता की नाही वेढत काढून मोकळा होतोय सर. भीती म्हणजे अशी कशाचीच राहिलेली नाही. आमचा तर मान सन्मान करायचा सोडूनच द्या, आम्हाला तर तो कशाच्याच लायकीचं मानत नाही. पूर्ण माणसातून उठलेला आहे तो. हा, तुम्ही कुठे असता? मुंबईला आहे सर. मुंबईला? आणि आई कुठे असते? कोल्हापूरला. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जिल्ह्यामध्ये कुठे? मी एक्झॅक्ट आई कावळा नाक्याला आहे, गव्हर्नमेंट कॉलनी आहे तिकडे, ऍक्सिस बँक जवळ, राजेश मोटर्स. तिला सर मदत करू शकता का तुम्ही, कारण काल रात्री तिने मारले तिला. मी कसं मदत करू शकतो, तिथं कोणीच नाही. तिथं का तुमचे लोक कोण नाही? त्याला मोबाईल नंबर देतो का? आईचा नंबर देऊ का? आईचा नंबर घेऊन तुमच्या आईला त्रास देईल ना. होय, आईला खूपच जास्त त्रास द्यायला लागलाय. घाबरली पूर्ण अक्षरशः, तिने मी आता हेतून एवढं भयंकर बोलला. हेतून जरा धमकी दिलं त्याला तर तुमच्या आईला त्रास देईल तो. आणखी धमकीने त्याचं भागणार नाही सर. तुम्ही जरा तुमचे पावर दाखवले तर चालेल, कारण का माहितीये, तो माणसाला माणूस मानतच नाही. आणि जास्त राग त्याचा बाई जातीवर आहे, त्याच्या बायकोचा पण भयंकर छळ करतोय तो, भयंकर मारछोड करतोय, तरी ती बिचारी राहते. आणि इकडे आता आईचा पण छळ चालू आहे, भयंकर चालू आहे. म्हणजे दोघींना पण, तिच्या लहान मुलीला सुद्धा तो भयंकर मारतो. तो बाई जातीवरच त्याचा भयंकर राग आहे. त्याचं काय एवढं आम्ही बिघडवलंय तेच कळत नाही. त्याला इतका भयंकर त्यांनी राग काढायला लागलाय ना, मला कधी बहीण मानत ना, तो आईला आई मानत ना, बायकोला बायको मानत ना, मुलीला मुलगी मानत. नुसता दारू प्यायचा, मास करायचा, नुसती मारामारी करायची, हेच तेच काम चालू आहे. त्याला अद्दल काढवणार कोण नाही, मला कोणी अडवत नाही. तुम्ही काय बायका, तुम्ही मारलं पारलं म्हणून करता, आता मार खाता रंग बसता म्हणतोय. दारू गिरपे दोघा भरपूर घरात चोऱ्या माऱ्या करून घरातले, तर एक त्याने संसार म्हणायला ठेवलेला नाही. वाटेल तशी तो पैशाची जोड नाकतो. काल त्याने आईच्या बॅग मधून पैसे काढून त्यांनी त्याच्यावर मास केला. चोरतोय बिंदास, चोरतोय, काय करायचं ते करून घ्या. आई काय करतोय? आई काय करते काम? आई माझी गव्हर्नमेंट जॉबला आहे सर. कुठे? पूर्ण थकून गेली एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये. कुठे जॉबला आहे? तिथेच कावळ्या नाक्यालाच ऑफिस आहे. काय गव्हर्नमेंट जॉबला? ते ह्याच नाही का, जिल्हा कौशल्य विकास. ओके, त्या ऑफिसला एकट्या आईच असते तिथं? हो, आई अगदी ऑफिस मध्ये जाऊन सुद्धा आईला धमक्या देतोय तो.
मग चालेल ना, मग तिथे जाऊन डायरेक्ट त्याला धड चांगलं चांगला धडा शिकवतो, त्याला चांगलंच बंदिस्त करून येतो मी. सर त्याला अद्दल घडवायची वेळ आली आहे. मी मग खूप तेच मोठं म्हणतोय पाऊल धाडस तुमची करून मी जर तुम्हाला आई, फोन केलाय सर. हॅलो हॅलो हॅलो, तुमची आई जर ऍग्री असेल तर तुमच्या आईला फोन करून मला फोन कर लावा लगेच, मी त्याला चांगला अद्दल घडून. तुम्ही आईशी कसं बोला की तुम्ही कॉन्स्टेबल आहे अशा पद्धतीने माहिती काढण्याचा प्रयत्न करता एवढ्या पर्यंत म्हणजे तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही डायरेक्ट कसं बोलला ना बाहेरून की ती धाडस करणं नाही बोलायचं. तुम्ही कॉन्स्टेबल आहे असं सांगून तिच्याशी बोला तर ती थोडस बोलेल तुमच्याशी. ती खूप असं का हो, घाबरली आहे. कॉन्स्टेबल कशाला खोटं बोलावतो यार. नाही तर खोट्याचा प्रश्न नाही आहे. ती खूप घाबरली आहे. घाबरू नका म्हणा, त्याला तुमच्या तुमच्या भावाला चांगला धडा शिकवून येऊ शकतो मी. तुमच्या आईला तुम्ही ट्रस्ट देऊन गरजेचं आहे सर, सांगा. आता गरजेचं. आम्ही शिक्षण शिक्षण काय झालं आईचं तुमच्या? आई 7वी जुन्या काळातली 7वी शिकली आहे. जुन्या काळातलं तिचं शिक्षण लग्न म्हणजे म्हणजे कसं तिचं लग्न झालं ना 7वीतच. मग इकडे आमच्या बाप्पांच्या जागेवर आई लागली आहे कामाला आणि त्याचा त्याला खूप अभिमान आहे की माझ्या बाप्पाने दिलेली नोकरी करता तुम्ही. या गोष्टीवरून तिला रोजच टॉर्चर आहे. तुम्हाला ऐकवणार नाही अशा भाषा तो बोलतो आणि अशा शिव्या दिवस रात्र त्याची एवढ्या आम्ही कंप्लेंट केल्या तुम्हाला सांगू शकत नाही. त्याची गांधीनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट आहे, त्याची राजारामपुरी कंप्लेंट आहे. म्हणजे जिथं जाईल तिथं त्याचा आम्हाला मनस्ताप आहे. त्याची शाहूपुरी पोलीस स्टेशनला कंप्लेंट आहे पण आम्हाला कुणीच मदत केली नाही. पोलीस येतात त्याला समज देतात आणि जातात आणि नंतर काहीच ऍक्शन नाही. अजिबात नाही. अक्षरशः काल तर तिने मला बोलल मी अजून एकदा बघणार आणि आत्महत्या करणार. मग आईच नाही राहिले तर मला दुनिया घेऊन करायची काय आहे. मग हा तुम्ही तिच्या काय तोंडाकडे करा, बघून ऐकून आम्ही घ्या दुखतोय. ऐकून घ्या, तुमच्या आईला मला फोन करायला लावा, पूर्ण सविस्तर तुम्ही त्यांना बोला अगोदर. जे खरं आहे ते सांगा, खोटं विसर बोलता तुम्ही. बर असं व्यक्ती मदत करू शकतो आणि त्याला चांगला धडा शिकवू शकतो म्हणून सांगा त्यांना. नाही तिला मदतीची तर खूप गरज आहे. 100% गरज आहे सर. तुम्ही आता आता सुद्धा घरी एक कॉल करून तुम्ही बघा मी नंबर देते तर घरात आमच्या तिला तो भडभडत असणार कान कान बोलत असणार असा. नाही तुम्ही तुम्ही बोला त्यांना, तुम्ही बोलूनच मला कळायला लागेल. मी कसं बोलू शकतो तुमच्या आईला डायरेक्ट? नाही काय. नाही सर बोला की तुम्ही तिला खर तर धाडस यायला पाहिजे. तिला मदतीची गरजच आहे. हॅलो. नाही हो, मी काय म्हणतोय तुमच्या आईला मला फोन करला तेव्हा बोलू शकतो मी. तिला सांगू काय फोन करायला. मी कसं डायरेक्ट बोलू शकतो तुमच्या आईला? बरोबर मी तुमचे सांगते विषय, करायला तिला. तुमचे विषय तुम्हाला माहित सर नाही. अगोदर मी टायगर ग्रुपचं नाव व्हिडिओ वगैरे बघितले आणि मी नंबर कॉल केलेला. 96 96 96 नंबर होता लास्टचा शहाण्णव पण शहाण्णव तिकडून शहाण्णव मला मदत नाही मिळाली हो सर. म्हणजे ते माझे भाऊ, माझे भाऊचे मित्र आहे आपल्याला. हा तुम्ही मुंबई मधून बोलताव का? हो सर. काय नाव तुमचं? शीतल बनसोडे. शीतल वनसोडे. मागं कधी फोन त्या नंबरवर फोन केला होता तुम्ही अगोदर? मी 2-3 दुपारी केलता. ते म्हणजे बोलले अगोदर मला त्या नंबर आईचं त्या नंबरवर बोलणं ना झालं का तुमचं? आता मी जे 96 96 96 सांगितलं ना लास्ट कोण तो नंबर सांगा ते? नंबरवर बोलले ते मला की आम्ही मदत करू पण मला व्हॉट्सअप वरती त्यांना नंबर आईचं नाव वगैरे सगळं पाठवलं पण काहीच रिप्लाय नाही. मी त्या नंबरवर पुन्हा कॉल करते तर एंगेज म्हणजे तिकडून काहीच रिस्पॉन्स आला नाही मला. एकाच कॉलवर बोलणं झालं तेवढंच. मदत करू शकतो तुमच्या आईला, फोन करायला हवा. मी तिथे जाऊन त्यांना तुमच्या भावाला चांगला धडा शिकवू शकतो, नंतर ना तुमचा त्रास पण होणार नाही. तिथल्या आमच्या पोरांना सांगून पण येईल त्याला काही हा पुन्हा काही त्रास झाले तर ह्याला चांगला इथे सगळं बघा. एवढंच नाही सर. तुम्ही आजूबाजूला लोकांना विचारलं तर सगळे लोक आम्हाला घाबरलेत. त्याच्या दंग्याला घाबरलेत. तो सरळ शिव्या देतो. समोर कोण येत आहे बघत नाही. तो नुसता माथेफिरू सारखा जाऊन शिव्या देणं घाण बोलणं मारामारी करणं हे असलंच फालतूगिरी. त्याला कोण कुत्र विचारत नाही पण त्याला काय वाटतं काय माहिती हे करून भयंकर त्रास देत आईला. ते सोडा मागचं, ते काय झालं असेल. आता तुमच्या आईचं नाव काय सांगा? साधना अशोक भोसले. साधना अशोक भोसले. साधना अशोक भोसले का? हां. पत्ता सांगू का? हां पत्ता. हां एच बिल्डिंग. हां गव्हर्नमेंट कॉलनी शासकीय निवासस्थान. शासकीय निवासस्थान. राजेश मोटर. अच्छा खावळा नाका कोल्हापूर. ओके
नंबर, आईचा नंबर मी आईला फोन करायला सांगते, पण आईचा नंबर पण सर तुम्ही घ्या. तुम्ही डायर फोन कर लावा ना, कशाला डायर माझा पर्सनल नंबर घ्या, त्या पर्सनल नंबरवर कॉल कर लावा. हा मला नंबर, हा नंबर नाही का करू ह्या नंबरवर नाही बर, मला नंबर व्हॉट्सअप करता. नंबर हा तुमचा घ्या नंबर की डायरेक्ट घेता येत नाही का? हॅलो. हा द्या की 70 57 एक एक मिनिट सर. 57